करो आणि वैद्य मरो ही खासदारांची जुनी सवय असून त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा सातारकरांना आला आहे असा टोला आमदार शिवेंद्र सिंग राजे भोसले यांनी उदयनराजे भोसले यांना लगावला. खऱ्या अर्थानं मग आता ह्या विषयाशी माझा तर काहीच संबंध नाही, ह्या दोघांच्या वादाचा आणि माझा काहीच संबंध नाही. आणि नीरा देवधरचं पाणी, त्या पाण्याचं वाटप कसं झाले, कुठल्या तालुक्याला कुठल्या जिल्ह्याला किती पाणी दिले, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये माझं तर म्हणजे दूरदूरपर्यंत माझं काही याच्याशी संबंध येत नाही. या बैठकीमध्ये मी लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर जे काय मला माझ्या मतदारसंघामध्ये जाणवायला लागलं की मुद्दामून इथं कुरघोड्या करण्याचा प्रकार हा माझ्या सातारा जावळी मतदारसंघामध्ये चालू आहे, त्या गोष्टी मी पक्ष श्रेष्ठी म्हणून पवारसाहेबांच्या कानावर घातल्या किंवा हे असं असं चालू आहे आणि आपण ह्याच्याकडं लक्ष द्यावं. आत्ताच मी आपल्या कानावर ह्या गोष्टी घालतो आहे जे मला जाणवते, माझ्या कार्यकर्त्यांकडनं जे मला सांगितलं जातं आहे किंवा काही लोकांना फोन केले जातात की असं असं यांना शिवेंद्रराजे उभा राहणार नाही आहेत आणि हे तर या गोष्टी. आणि म्हणून मी या गोष्टी फक्त साहेबांच्या कानावर घातल्या की ह्या ह्याच्यामध्ये वेळीच आपण लक्ष घाला, कारण माझे कार्यकर्ते अस्वस्थ व्हायला लागलेत आणि त्यामुळं मला अडचणी व्हायला लागल्यात, एवढंच मी घातलं. खासदारांनी जे माझ्याबद्दलचं हे दिलं की रामराजांचं माझं सेटिंग आहे, माझं कुणाबरोबर ही कसलंही सेटिंग नाही आणि अगदी खासदारांना वाटत असलं की माझं सेटिंग आहे तर मग माझं सेटिंग फक्त माझ्या सातारा जवळीतल्या मतदारांशी आणि माझ्या जे ज्यांनी मला निवडून दिलं या माझ्या सातारा जावळीतल्या माझ्या जनतेशी माझं सेटिंग आहे, ते पण कामाचं, आमदार म्हणून माझं जे कर्तव्य आहे त्याचं आणि प्रेमाचं, ह्या पलीकडं माझं कसलंही सेटिंग नाही. त्यांचा आणि रामराजांचा विषय हा त्यांनी त्यांच्या दोघांच्या पातळीवर हाताळावा. फक्त एवढंच आहे की खासदारांनी खासदार म्हणजे की ज्या इलेक्शनच्या वेळेला आम्ही जो शब्द दिला, हे आमदार म्हणून मी जो शब्द दिला तो मी पाळलेला आहे आणि आकडेवारीवरून हे स्पष्ट होत आहे. ती उदयनराजांनी जे खासदारकीच्या निवडणुकीच्या वेळेला जे भाषणातून ते बोलले आणि जे त्यांनी त्यावेळेला वक्तव्य केले, आमचं म्हणणं किंवा एवढंच आहे की त्यांनी त्या वक्तव्यांप्रमाणे वागावं. मला जे जाणवते की खासदारकीचा निकाल लागल्यानंतर हे खासदारकीच्या निकालाच्या आधीची वक्तव्य खासदारांची वेगळी होती आणि निकालानंतरची वक्तव्य आता वेगळी व्हायला लागली आणि त्यांचं वागणं पण बदलायला लागले. म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या ज्या दिसल्या एवढंच मी पवारसाहेबांच्या कानावर घातलं. आणि माझी तर हे म्हणजे थोडंफार आम्हाला सगळ्यांना ह्याची म्हणजे हे होती किंवा हे निवडणूक झाल्यानंतर ह्या कुरघोड्या आणि हे प्रकार चालू होणार, म्हणजे त्याला काही आम्हाला काही हे काही नवीन नाही, कारण गरज सरो वैद्य मरो असं म्हणतात तशातल्या हे फक्त आता माझी एकच आहे.